गेले काही दिवस कोरोनाच्या लशींबद्दल खूप चर्चा सुरू आहे भाजपने बिहारमध्ये मोफत लशींची घोषणा केली मग विरोधकांनी त्यावर टीका केली लस समितीच्या प्रमुखांनी जरा धीर धरण्याचा सल्ला दिला पण आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लशीबद्दल एक महत्वाची घोषणा केली आहे जेव्हा केव्हा लस बाजारात येईल तेव्हा देशातल्या सर्व लोकांना ती मिळेल अशी हमी पंतप्रधानांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिली पण सर्वात आधी ती कुणाला मिळणार हा प्रश्न आहेच त्यावर पंतप्रधान म्हणाले की फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्यांना सर्वात जास्त धोका आहे अशा लोकांना कोरोनाची लस सर्वात आधी दिली जाईल कोरोना लशीबद्दल महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती नेमली आहे कोणत्या लशीला मान्यता द्यायची किती डोस द्यायचे लशींची किंमत वगैरे वगैरे अनेक प्रश्नांवर ही समिती काम करते वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम करते आणि त्याप्रमाणे राज्य सरकारांची सुद्धा चर्चा केली जाते याच समितीचे प्रमुख असलेले नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी सत्तावीस ऑक्टोबरला बोलताना राज्यांनी सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा करण्याचा आम्ही आदर करतो पण सर्वांनीच जरा धीर धरावा असा सल्ला दिला होता भारतात सध्या तीन लशींच्या चाचण्या प्रगत टप्प्यात आहेत आणि इतर चार लशींवर काम सुरू आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्टाझेन्का या कंपनीची लस भारतात सिरम इन्स्टिट्यूट बनवत आहे जिचं भारतातलं नाव कोविशिल्ड आहे या लशीच्या चाचण्या भारताबाहेर ब्राझील अमेरिका आणि यू केमध्ये सुरू आहेत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे की भारतात डिसेंबरपर्यंत ही लस तयार असेल आणि दोन हजार एकवीसच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत त्याचे दहा कोटी डोस बनवून तयार असतील कोविशिल्ड लशीच्या मानवी चाचण्या डिसेंबरपर्यंत संपतील आणि जानेवारीपासून ही लस उपलब्ध होऊ शकते यू केनं तिथला डेटा शेअर केल्यानंतर आणि ही लस सुरक्षित असल्याची खात्री असेल तर आम्ही पुढच्या दोन ते तीन आठवड्यात भारतीय नियामक यंत्रणेकडे इमर्जन्सी लायसन्ससाठी अर्ज करू शकतो पण हे सर्व भारत सरकारची इच्छा असेल तर शक्य आहे असं अदर पुनावाला यांनी एका मुलाखतीत म्हटलं रशियाने बनवलेल्या स्पुटनिक फाईव्ह लशीच्या भारतातल्या चाचण्या डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज ही कंपनी करते त्यांनी म्हटलंय की या लशीच्या मानवी चाचण्या मार्च दोन हजार एकवीसपर्यंत पूर्ण होऊ शकतील मार्च अखेरपर्यंत या चाचण्या लवकरात लवकर संपू शकतात कदाचित त्या एप्रिल मेमध्येही संपतील असं कंपनीचं म्हणणं आहे फेज टूमधल्या चाचण्यांचे निकाल आणि नियामक संस्थांकडून मिळणाऱ्या परवानग्यांवर पुढचं सगळं अवलंबून आहे असं सुद्धा कंपनीने पुढे सांगितलंय कोरोनाची लस येईपर्यंत हात धुणं सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि मास्कचा वापर करणं हेच उपाय आपल्या हातात आहेत असं सगळ्या तज्ज्ञांनी वारंवार सांगितलंय